शेकडो किलोमीटर पायी चालत आपल्या सावळ्या विठ्ठलाला भेटण्याची आस लागलेल्या वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे स्वर्गीय सुखाचा आनंद देणारा दिवस या आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्यभरातून आलेल्या दिंड्या पंढरीत विसावतात याच वारी परंपरेचं प्रतीक म्हणून आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळांमधून विद्यार्थ्यांच्या सहभागातून दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं आज शहरातील धोत्री गल्ली परिसरातील डॉ डी वाय पाटील प्रतिष्ठान संचलित मास्टर दिनानाथ विद्यामंदिराच्या वतीनं दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता पालक शिवराज राबाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या वारकरी दिंडीचं उद्घाटन झालं दर्शन काकडे आणि आमेन गायकवाड हे श्री विठ्ठलाची तर समृद्धी पाटील ही रुक्मिणीची वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभागी झाली होती शाळेतील सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडीत सहभागी झाल्यानं सर्वांना वारीत सहभागी झाल्याचाच भास होत होता हा दिंडी सोहळा गंगावेश चौकात आल्यानंतर इथं रिंगण सोहळा पार पडला इथं विद्यार्थ्यांनी लाठीकाठी फुगडी लेझिम सादर करत वारीचा आनंद लुटला महिला पालकांनाही फुगडीवर फेर धरण्याचा मोह अनावर झाल्याचं दिसून आलं सुरेश चौगुले यांनी ढोल वादन केलं उत्तरेश्वर पेठेतील भाविक विठोबा मंदिरात दर्शन घेऊन दिंडीचे विसर्जन करण्यात आलं दिंडीमध्ये पूर्वी रेवाळे दिव्या गवळी सुमित्रा वडर चंद्रकला डौरे सौ मठपती रोहिणी गायकवाड सुजाता निगवेकर सुषमा सामंत मेघा पाटील आलिशा गायकवाड आदी पालकांसह शिक्षक सहभागी झाले होते राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथल्या परशुराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं होतं मुख्याध्यापक कुंडली खातकर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर चौगले यांच्या हस्ते पालखी पूजन करून दिंडी सोहळा सुरू झाला शाळेचे दोनशे त्र्याऐंशीहून अधिक विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते वारीचं प्रतिकात्मक दर्शन घडवण्याबरोबरच या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन आणि वाचन संस्कृतीबद्दल प्रबोधन करण्यात आलं शारदा वाडकर राजाराम डौरी संदीप इंगवले रणजित वर्धन पुष्पा गाताडे गीता कोळी स्मिता कांदळकर कल्पना नणंदकर चारुशिला पाटील पल्लवी सारंग नंदकुमार नकाते असावरी जोंग स्नेहा मेहतर यांच्यासह शिक्षक आणि पालकसुद्धा या दिंडीत उत्साहानं सहभागी झाले होते करवीर तालुक्यातील विद्यामंदिर सडोली दुमाला या शाळेतही मुलांच्या सहभागातून उत्साही वातावरणात दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता सरपंच अभिजित पाटील ग्रामसेवक खराळकर एम आर कांबळे भाऊसो भोसले भीमराव केसकर अतुल कांबळे पारंपरिक वेशभूषा कपाळी गंध बुक्का हातात टाळ डोक्यावर तुळशी वृंदावन मुखी विठ्ठल नाम अशा वातावरणात निघालेल्या या दिंडीतून वाचन संस्कृती वृक्ष संवर्धन व्यसनाधीनता याबद्दल प्रबोधन कर ग्रामस्थांकडून या दिंडीचं ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात येत होतं गावातील मध्यवर्ती ठिकाणी रिंगण सोहळा पार पडला यामध्ये दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी फुगडीवर फेर धरला यावेळी भक्तिगीतं सादर करण्यात आली या दिंडी सोहळ्यात विणेकरी दत्ता केसरकर पखवाजवादक देसाई यांच्यासह मुख्याध्यापक एकनाथ कुंभार महादेव खोंद्रे चंद्रकांत थोरवत भीमराव पाटील अध्यापिका सुरेखा नलवडे विठाबाई कांबळे योगिता निकम अश्विनी पोवार शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि पालक सहभागी झाले होते पन्हाळा तालुक्यातील शाळांमध्ये सुद्धा आज दिंडी सोहळे रंगले विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गावा या दिंड्यांमध्ये उत्साहानं सहभागी झाले होते गावागावांमध्ये मुलांच्या सहभागातून निघालेल्या या दिंड्यांमुळे वातावरण भक्तिमय बनलं होतं इचलकरंजी शहरातील मयूर शिक्षण संस्था संचलित डॉ पद्मावती पाटील विद्यामंदिर आणि बालमंदिराला पस्तीस वर्षांची दिंडी सोहळ्याची परंपरा आहे ही परंपरा कायम ठेवत आज सुद्धा विठू नामाचा गजर करत दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थापक डॉक्टर पद्मावती पाटील सेक्रेटरी डॉ रत्नाकर पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली शाळेपासून सुरू झालेली दिंडी शहराच्या प्रमुख मार्गांवरून फिरून थोरात चौक इथल्या विठ्ठल मंदिराजवळ आल्यानंतर या दिंडीची सांगता झाली या दिंडी, दिंडी सोहळ्याच्या आयोजनासाठी सपना मुजावर वैशाली गुरव विद्या खोत अंजना पाटील मारुती कोळी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले